सध्या मे महिना चालू आहे तर तुमच्यासाठी एक मी इंटरेस्टिंग फ्रेज आणलेली आहे जी मे महिन्याशी रिलेटेड आहे. मे डिसेंबर रोमांस म्हणजे दोघांच्या वयात खूप वर्षांचे अंतर असून सुद्धा त्यांच्यात जर प्रेमसंबंध असतील तर दॅट इज कॉल्ड मे डिसेंबर रोमांस. युरोपियन ऋतुमानानुसार मे महिन्यामध्ये वसंत येतो की जो तरुणाईशी रिलेटेड आहे, तर डिसेंबर मध्ये कडक हिवाळा असतो की जो वार्धक्याशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, इज दॅट हर फादर? नो, ही इज हर बॉयफ्रेंड. इट्स अ बिट ऑफ मे डिसेंबर रोमांस, यु नो. याच अर्थाची आणखी एक फ्रेज आहे, मे टू सप्टेंबर रोमांस और मे टू सप्टेंबर रिलेशनशिप. थोडक्यात काय तर चिनी कम किंवा निशब्द. युअर टर्न. You are going to use one of these phrases in your own sentence and write it in the comment section. If you like the phrase, please like and share it.